नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने, मेमाने कृषी दीप यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, कृषी प्रदर्शन 2023 बारामतीमध्ये क्रेविकीमध्ये कृषी प्रदर्शन भरले, त्यामधला टोमॅटोचा हा सिंचनचा कंपनीचा 62B हा जो प्लॉट आहे, तर या जो वाहनाविषयी आपल्याला कंपनीचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी भागवत जाधव, सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विभागीय व्यवस्थापक या पदावरती कार्यरत आहे. मला सांगा, ही जी व्हरायटी हा जो वाहन आहे 62B हा वाहन कोणत्या हंगामामध्ये लागवडीसाठी योग्य आहे? तुम्ही या ठिकाणी हा या प्लॉटवर जे आपण उभे आहे, तर त्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार. तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांचे आज तुमच्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून मी कृषी 2023 सिजेंटा प्रायव्हेट इंडिया लिमिटेडतर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. तुमचा प्रश्न जसा होता की हा वाहन जो आहे कुठल्या हंगामास योग्य आहे, तर हा जो वाहन आहे टोमॅटो आपला 62B हा उन्हाळी हंगामासाठी अत्यंत उपयुक्त असा वाहन आहे. साहेब मला सांगा, ह्या वाहनाची वैशिष्ट्ये काय आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो वाहन आहे उन्हाळी, आपण त्याला म्हणतो की उन्हाळी लागवडीस उपयुक्त आहे, तर या वाहनामध्ये उष्ण हवामान जे असते ते उष्णता सहन करण्याची जी क्षमता आहे याच्यामध्ये चांगल्या प्रकारची आहे. याच्यामध्ये याने काय होते की याच्यामध्ये जास्त तापमानामध्ये सुद्धा याची फुलगळ होत नाही, आणि फुलगळ होत नाही त्यामुळे काय होते, फळधारणा ती आहे अति जोमदार होते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी की फळधारणा जी झालेली आहे ती बिलकुल झुपक्यामध्ये झालेली आहे. याचाच अर्थ असा की हे जे वाहन आहे ते उच्च उत्पादन देणारं असं वाहन आहे. साहेब मला सांगा, बऱ्याच टोमॅटोच्या व्हरायटीला वायरसचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो, बरोबर? वायरस रेजिस्टंट व्हरायटी आहे का? हो हो, निश्चितच. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ही जी व्हायरस आहे आपला टोमॅटोमध्ये उन्हाळ्यामध्ये जो TYLCV जो ज्याला आपण बोकड्यासुद्धा म्हणतो, तो जो व्हायरस आहे तो याच्यामध्ये येत नाही. त्याला ही व्हरायटी जी आहे ती खूप सहनशील व्हरायटी अशी आहे, चांगली उच्च रोगप्रतिकार क्षमता या वाहनामध्ये आहे. साहेब बाकीचे शेतकरी मित्रांना सांगा की लागवडीचं सफिशियंट अंतर कसं असावं? तुमच्या जमिनीचा जी पोत आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तर सर्वसाधारणपणे आपण याला दोन ओळींमधलं जे अंतर आहे ते 4 ते 5 फुटापर्यंत ठेवू शकतो, आणि दोन झाडांमधलं अंतर जे आहे ते 1.5 ते 2 फूट ठेवू शकतो. तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकता, तुम्ही सिंगल ओळीमध्ये सुद्धा याची लागवड करू शकता. तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी जे अंतर दिलेलं आहे आज 2 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे, तर तुम्ही झिगझॅगमध्ये सुद्धा अंतर ठेवू शकता. तेव्हा आपण 1.5 फुटाचं अंतर ठेवतो, आणि आता सध्या जे आहे या ठिकाणी 2 फुटाचं अंतर आपण ठेवलेलं आहे. साहेब शेतकरी मित्रांना सांगा की मल्सिंग केल्याचे फायदे काय होतात टोमॅटो पिकासाठी? बरेच शेतकऱ्यांनी मल्सिंग करत नाही, विदाऊट मल्सिंग टोमॅटोची लागवड करतात, तर मल्सिंग केल्यामुळं फायदे काय होतात? सर्वात महत्त्वाचं असं आहे की एक तर तुम्ही बेडवरती करत असाल तर बेडचा असा फायदा होतो की जे या ठिकाणी एक्सेस जे पाणी राहते म्हणजे अतिरिक्त पाणी जे होते त्याचा निचरा होऊन जातो, आणि जमिनीमधल्या जे काही रोग आपण ज्याला म्हणतो जे काही किडे असतात ज्याचं अटॅक जो आपल्या रोप अवस्थेमध्ये या आपल्या पिकावरती होतो तो याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपण त्याला नियंत्रण करू शकतो, आणि याच्यामध्ये आपला खर्चसुद्धा बऱ्यापैकी कमी होतो. जसे की तुमचं आता इथं तुमची खुरपणी किंवा निंदणी असेल म्हणजे गवताचं प्रमाण जे असेल सुरुवातीला जे निघतं ते सुद्धा या ठिकाणी त्याला आपण बंदोबस्त करू शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आज जी मजुरांची जी समस्या आहे, आपल्याला लवकर मजूर मिळत नाही, म्हणजे आज एक मजुरीचा जो खर्च आहे तो सुद्धा आपण कमी करू शकतो. कारण की निंदणीला जे आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता आज इथं मल्चिंग टाकलेली आहे, तर मल्चिंगमुळे काय झालं की इथं गवताचं प्रमाण जे आहे ते इथं नाहीच आहे. मला सांगा, ह्याला खतांचं व्यवस्थापन करत असताना जी वॉटर सोल्युबल आपण खत देतोय, बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं की बाबा वॉटर सोल्युबल खतांचं व्यवस्थापन किंवा फवारण्याचं शेड्यूल व्यवस्थित नसल्यामुळे क्वालिटी व्यवस्थित मेंटेन होत नाही. मग सांगितलं का कधी वायरसवर जातात किंवा बॅलन्स न्यूट्रिशन नसल्यामुळं साईजला प्रॉब्लेम होतो. मला सांगा, ह्या वाहनाचं मिनिमम आणि मॅक्सिमम कमीत कमी साईज आणि जास्तीत जास्त साईज किती होती? या फळाची जे साधारण जो आकार आहे तुम्ही बघू शकता, या ठिकाणी माझ्या हाती एक फळ आहे, फळाचा आकार जो आहे तो अंडाकृती आहे, आणि फळ जी आहे ती अतिशय वजनदार घट्टपणा असतो, त्यामुळे दूरच्या बाजारपेठेत तुम्ही वाहतुकीस हे सोयीस्कर आहे, आणि याचा आकार जो आहे अंडाकृती तर त्यामुळे याला बाजारपेठेमध्ये सुद्धा जास्त मागणी, आणि याचं तुम्ही कलर बघताय, कलर जो बघताय कलर सुद्धा चांगला भरलेला आहे, आणि या फळाचं वजन जे आहे ते जवळपास 110 ग्रॅम सरासरी 110 ग्रॅम पर्यंत भरतं. फळाला घट्ट असं पण आहे, त्यामुळे याची आपण ज्याला किपिंग क्वालिटी म्हणतो इंग्रजीमध्ये, म्हणजे साठवणूक क्षमता जी आहे ती फार चांगली आहे, उत्तम आहे. शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये काय होतं की जर कोणत्याही वाहनाला टोमॅटोचं कोणत्या वाहन सेल्फ लाईफ जर चांगली असेल, मग काय होतं की जे लांबचे व्यापारी असतात मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये, तुमचं दिल्ली मार्केट असेल, पुणे मार्केट असेल, हैदराबाद मार्केट असेल, मोठ्या मार्केटला ज्यावेळेस टोमॅटो जातो त्यावेळेस त्याची सेल्फ लाईफ चांगली राहणं गरजेचं, कारण कारण का जर त्याची सेल्फ लाईफ जर चांगली असेल तोडणीचा जो कालावधी तो मधला काल त्याला सेल्फ लाईफ आपण म्हणतो, तर ती व्यवस्थित असेल तर त्या व्हरायटीला मागणी चांगली असते. आता तुम्ही सिंचनाचं वाहन पाहताय, साहेबांनी आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली. साहेब त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. 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 ओके, थँक्यू.